नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाषेच्या तासाला तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ड ची 14 कडी शिकणार आहोत. आतापर्यंत आपण आधीच्या मूळाक्षरांची 14 कडी बघितलेली आहे किंवा अभ्यासलेली आहे. आज आपण ड ची 14 कडी बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी इथे दोन ओळीमध्ये ड ची 14 कडी तुम्हाला लिहून दाखवलेली आहे. वरच्या ओळीमध्ये मी 7 लिहिले आणि खालच्या ओळीमध्ये मी 7 अक्षरं लिहिली. 7 आणि 7 14 अशी ही 14 कडी तयार झालेली आहे. बघा, द दा दी दी दू दू दे द्या दई दो दा दौ दम आणि दहा. आता ह्या 14 कडीचा क्रम तुमच्या लक्षात येण्यासाठी मी काय केलेलं आहे, दोन भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये मी सगळे स्वर लिहून घेतलेले आहेत. द अक्षरामध्ये मी सगळे स्वर मिसळलेले आहेत, अधिकचं चिन्ह म्हणजे मिसळलेले आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये मी स्वर न लिहिता स्वरचिन्ह लिहिलेली आहे, स्वरचिन्ह लिहिलेली आहे. आणि मग त्यावरून ही 14 कडी कशी क्रमाने तयार झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही जर याच क्रमाने लिहिलं तर फायदा असा होणार आहे की पहिल्या ओळीमध्ये बघा कुठेही नवीन स्वर आलेले नाही आहेत. ॲ आणि अ हे खालच्या ओळीमध्ये आलेले आहेत, बरोबर. त्यामुळे तुमच्या लक्षात येणार आहे आणि क्रम चुकणार नाही आहे. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला एखादं अक्षर दिलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं की 14 कडी पूर्ण करा. ही इयत्ता दुसरीला तुम्हाला असा प्रश्न हमखास येणारच. मग त्याला 2 मार्क असतात, तर 2 मार्क न घालवण्यासाठी तुम्हाला आत्तापासून ही तयारी करायची आहे. तर आधी नीट समजून घ्या. आता बघा, इथे मी अ ते ज्ञपर्यंत, अ ते आहापर्यंत सगळे स्वर लिहिलेले आहेत आणि हे सगळे स्वरचिन्ह आहेत. आता अचं स्वरचिन्ह असं नसतं. अ हा प्रत्येक अक्षरामध्ये मिसळलेलाच असतो. ही व्यंजन आहे. द काय आहे, व्यंजन आहे. ह्या व्यंजनामध्ये अ हा स्वर मिसळल्यामुळे द अक्षर तयार झालं आणि दने सुरू होणारा शब्द झाला दगड. आ म्हणजे काना, काना म्हणजे उभी रेघ. दा, त्यामुळे काय कोणतं अक्षर तयार झालं, दा, दालन. द मध्ये इकार मिळाला म्हणजे पहिली वेलांटी मिसळली. दी, दिवस. द मध्ये दुसरी वेलांटी मिसळली, दी, दीप पूजन. द मध्ये पहिला उकार मिसळला, दू, दुकान. द मध्ये दुसरा उकार मिसळला, दूर. द मध्ये एकार मिळाला म्हणजे एक मात्रा मिसळली, देव, देव. द मध्ये ॲ मिसळला, ॲ, द्या, दॅट. द अधिक ऐ म्हणजे 2 मात्रे मिसळली, याला ऐकार पण म्हणतात. तर दई झालं, दैवत. द मध्ये ओ मिसळला म्हणजे ओकार, काना आणि मात्रा ओकार. दो, दोन. दोन मध्ये काय मिसळलं आहे, अ, काना आणि चंद्र. त्यामुळे कोणतं अक्षर तयार झालं आहे, द, द. याला म्हणतात द असं उच्चारायचं करतात. आता द मध्ये औ मिसळला म्हणजे काना आणि 2 मात्रे, दौ, दौलत. द मध्ये अनुस्वार मिसळला, औ, अंकार मिसळला, अंकार म्हणजे अनुस्वार, दंग, दंगा. त्यानंतर द मध्ये विसर्ग मिसळला, द हा. मग द हा कसा लिहितात, बोलताना पण हा बोलतो, पण तो हा म्हणजेच काय आहे, विसर्ग आहे. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचं आहे.